नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र पोलीसने परत पोलीस भरतीसाठी एक्झाम ज्या जाहीर केलेल्या आहेत त्याचा टाईम टेबल पण दिलेला आहे। रायगडसाठी वगैरे 3 तारखेला आहेत, परत 7 तारीख दिलेली आहे, आणि नंतर काय आहेत तर त्या गौरी गणपतीनंतर असणार आहेत। तर मग 3 तारखेच्या आणि 7 तारखेचे जवळपास हॉल तिकीट आलेले आहेत, तर तुम्हाला ते हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथं सांगणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, फक्त जायचं आहे गुगल क्रॉममध्ये, तुमचा फोन असो लॅपटॉप असो तिथं तुम्हाला जायचं आहे आणि गुगल ओपन करून घ्यायचं आहे। मित्रांनो बघा, या प्रकारे मी तुम्हाला ती लिंक देणार आहे खाली, त्याची तुम्हाला त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करू शकता। मला गुगलला सरळ सर्च करायचं आहे MH पोलीस भरती .cbtexam.in या लिंकवर तुम्हाला जायचं आहे। मित्रांनो सगळ्यात अगोदर इथं आल्यानंतर तुम्हाला हे बघा, इथं याप्रमाणे पेज ओपन होईल। सगळ्यात अगोदर असतं युनिट नेम म्हणून, इथं बघू शकताय तुम्ही हे खाली युनिट नेम दिलेलं आहे। तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे ज्या जिल्ह्यासाठी किंवा तुम्ही बलगडसाठी जिथं फॉर्म भरलेला आहे SRPFसाठी ते तुम्हाला निवडायचं आहे। आता माझं याचं होतं पुणे बलगड 2 साठी SRPF 2 साठी आपण भरलेला आहे, तर मी इथं निवडलेलं आहे। आणि तुम्हाला काय करायचं आहे, ते निवडल्यानंतर इथं खाली दिसत आहे प्रोसीडचं, त्याला क्लिक करून घ्यायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर लॉग इन युजर, फॉरगट युजर ID, ईमेल आणि असे बरेचसे काही ऑप्शन येतील। तर तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन युजर करून घ्यायचं आहे। आता इथं 3 ऑप्शन आहेत, युजर आय डी टाकायचा असतो, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि रजिस्टर मेल ID तुम्हाला टाकायचा असतो। मित्रांनो हे 3 तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत। हे बघा मित्रांनो, मी माझा युजर आय डी टाकून घेतो आहे इथं। आता मित्रांनो मी माझ्या डिटेल्स टाकलेल्या आहे आणि आता काय करायचं आहे, फक्त तुम्हाला या प्रोसीड बटनाला क्लिक करून घ्यायचं आहे। बघा मित्रांनो, ती डिटेल्स आपण जर टाकली, बघा मित्रांनो आपण जसं त्या डिटेल्स टाकल्या त्याच्यानंतर आपल्या पुढं परत एकदा लॉग इनचं ऑप्शन येतं, आणि लॉग इन इथं तुम्हाला काय करायचं आहे, युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा असतो। तर मी माझं टाकून घेत आहे, बघा बघू शकता मित्रांनो माझा युजर आय डी आणि पासवर्ड मी टाकलेला आहे। आणि तुम्हाला याच्यानंतर सरळ इकडं कोपऱ्यात लॉग इन आहे तिथं क्लिक करून घ्यायचं आहे। बघा मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल, तुम्हाला स्क्रॉल करून खाली घेतल्यानंतर याप्रमाणे तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड भेटून जाईल, जे की हॉल तिकीट असणार आहे, याच्यावर डेट वगैरे सगळं असणार आहे आणि ॲड्रेस पण दिलेला असणार आहे परीक्षेसाठी। तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।